सोलापूर जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरील दुबार पेरणीचं संकट टळलंय बार्शी अक्कलकोट मोहोळ माढा या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला त्यामुळे पिकांना मिळाली आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली होती मात्र मागच्या काही दिवसापासून पावसाने सोलापूर जिल्ह्याकडे दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट हे उभं टाकलं होतं मात्र मागच्या तीन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांसमोरचं दुबार पेरणीचं संकट आता काही अंशी टळलं आहे असंच म्हणावं लागेल मी सध्या उभं आहे सोलापूर जिल्ह्यातील अशाच एका शेतामध्ये आपण बघू शकताय माझ्या मागाल या शेताचं जे चित्र आहे या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसापासून सतत संततधार तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस येत असल्या कारणानं शेतांमध्ये पाणी साचल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळं या मरणासन्न अवस्थेमध्ये गेलेल्या पिकांना आता एक नवसंजीवनी मिळाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी तालुका असेल मोहोळ तालुका असेल अक्कलकोट तालुका असेल आणि माढा तालुका असेल या ठिकाणी आलेल्या या पावसामुळं शेतकऱ्यांपुढं टाकलेल्या मोठ्या आव्हानाला आता काही अंशी या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे आणि शेतकऱ्यांसमोरचं दुबार पेरणीचं जे संकट आहे ते आता काही अंशी मिटल्याचं चित्र आपणाला या ठिकाणी पाहायला मिळतंय विश्वभूषण लिमये साम टी सोलापूर